लंडनहून आणणाऱ्या वाघ नखांबद्दल एक मोठी बातमी समोर येते आहे. लंडन मधील वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत याबाबत अनिश्चितता आहे असं पत्र व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं दिलंय. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी म्युझियम सोबत केलेल्या पत्रव्यवहारातून ही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं खरं तर लंडन मधील वाघ नख परत आणणार असल्याचा दावा केलेला होता, मात्र या म्युझियमनं आता हे पत्र पाठवल्यामुळे मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी. ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत, ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत, त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे, अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयेचा खर्च करायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखाने अफजल खानाचा वध केला ती वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. हा खूप जुना इतिहास आहे, याच्यासाठी पूर्वीचे संदर्भसुद्धा आहेत. त्यामुळं जेव्हा राज्य सरकारनं ती वाघनखं आणि ती तलवार आणायचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतलेला आहे. तरीसुद्धा जर इतिहास संशोधकांचं श्री सावंत आपण ज्यांचं नाव घेत आहे त्यांचं याच्या बाबतीतलं जर काही वेगळं म्हणणं असेल तर जरूर आमचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री मुनगंटीवार साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जर काही शंका असेल तर नक्की ती शंका दूर